ऑस्टिनला ईशानकडे गेले असताना आमच्या घराशेजारीच एक छान तळे होते. आम्ही दोघे रोज तळ्याकाठी फिरायला जायचो. तळ्याला चक्कर मारणे व तळ्याकाठी बसणे हा रोजचा दिनक्रम होता. काही वेळा प्रदीप मोठी फेरी मारायला निघून जाईल व मी एकटीच तळ्याकाठी बसे. 2 महिने असे गेल्यानंतर मला तळ्याशी माझे बंध जोडले गेले आहेत असे वाटू लागले. तळ्याची विविध रूपे मनात ठसली. हळूहळू तळ्याला एक व्यक्तिमत्व आहे हे जाणवू लागले. या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी मी लेख लिहायला घेतला, पण छे, तो वृक्ष वाटू लागला. मग मी गद्यकाव्य केले, किंवा मुक्तकाव्य म्हणा हवे तर, तेच हे तळ्याकाठी. तळ्याकाठी रस्ता ओलांडला की आपण तळ्याकाठी असतो. मस्त तळे, अस्ताव्यस्त अमीबासारखे तळ्याकाठी बदके, छोटी मोठी गुबगुबीत रंगीबेरंगी बदकांचे तळे. तळ्यात कासवे, डुंबणारी बुडणारी तळ्याकाठी ऊन खाणारी कासवांचे तळे. तळ्याकाठी माणसे मुले, फिरणारी फिशिंग करणारी गर्दी गजबज बँड गजबजलेले तळे. रिमझिम पाऊस, पाण्यावर तरंग, शहारणारे तळे. पडलेला वारा, सारे कसे शांत शांत निस्तब्ध तळे. तळे कुजबुजते, मग झाडेही कुजबुजतात, मग आसमंत कुजबुजतो. जिवंत तळे.